गोदावरीचं प्रदूषण रोखावं किंवा गोदावरीच्या प्रदूषण मुक्ततेसाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी धरणातून पाणी सोडून गोदावरी स्वच्छ करण्याची तयारी सुरू असल्याचं वृत्त झी मीडियानं शुक्रवारी प्रसारित केलं होतं. या वृत्तानंतर पर्यावरणप्रेमी आणि नाशिककर चांगलेच हादरलेत. न्यायालयाच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्या प्रशासनाचा नाशिककरांकडून तीव्र निषेध केला जातोय. ज्यावेळेस परभणी आणि हे जे असणार आहे त्यावेळेस आपण पाणी 500 क्युसेकचं पाणी सोडणार आहोत. त्या मागच्या याच्यामध्ये आपण 1000 क्युसेकने पाणी सोडल्यानंतर त्याचं डीओडी 4-3 पर्यंत होती, म्हणजे पोटेबल वॉटरची आहे. आज गंगापूर धरणामध्ये परभणीच्या काळामध्ये आपण 500 क्युसेक पाणी सोडणार आहोत. त्या 500 क्युसेक पाण्यामध्ये त्याचा जो डीओडी आहे तो स्टँडर्ड राहणार आहे. 5 जिल्ह्यांचा कारभार बघणाऱ्या विभागीय आयुक्तांनी गोदावरी प्रदूषण मुक्तीबाबत केलेला खुलासा म्हणजे प्रशासन किती बेरकं आहे हेच दाखवून देतं. गोदापात्रात बीओडी अर्थात बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडचं प्रमाण 30 पेक्षा जास्त आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण 6-7 इतकं असणं आवश्यक आहे. शुद्ध पाण्याचा प्रवाह वाढला तर बीओडी कमी होतं हे मागच्या महिन्यात गंगापूर धरणातून अहमदनगरसाठी सोडलेल्या पाण्याच्या घटनेतून लक्षात आलंय. त्यामुळे गोदावरीच्या प्रदूषणावर कायमचा तोडगा काढण्याऐवजी गंगापूर धरणातून पाणी सोडून तात्पुरती वेळ मारून नेण्याचे प्रशासनाचे मनसुबे उघड झालेत. जर या 15 दिवसात काम नीट जर केलं नाही अधिकाऱ्यांनी तर माझ्यासारख्याला सुद्धा उपोषणाला बसायची वेळ येईल. माझ्या लहानपणी मी या गोदामाईच्या कुशीत लहानाचा मोठा झालो, पण आज मी 15 वर्षात कुठेही गोदावरीमध्ये आंघोळीला जाऊ शकलो नाही, कारण त्याचं पाणी पाहिल्यावर किळस येते अशी सत्य परिस्थिती आहे. डिव्हिजनल कमिशनर साहेबने जो स्टेटमेंट दिया आहे वो बहुत ही धक्कादायक स्टेटमेंट है. इसको सुन के बहुत बड़ा हमें झटका लगा है, क्योंकि अगर यही करना था कि पानी छोड़ के ही क्लियर करनी है नदी, तो फिर इतने दिनों से क्या नौटंकी चल रही थी. ये तो ड्रामेबाजी हो रही थी. इसका मतलब कि कभी वो प्लास्टिक के ऊपर अभियान चला रहे हैं, कभी साफ सफाई अभियान, कभी कलेक्टर साफ सफाई कर रहा है, कभी कोई एक्ट्रेस और एक्टर साफ सफाई कर रहे हैं. कुंभमेळा काळात नाशिकमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गंगापूर धरणात 500 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यात आलं होतं. मात्र पावसानं मध्येच ओढ दिली तर शहरावर पाणी कपातीचं संकट येऊ शकतं. त्यामुळे पाणी साठा जपण्याऐवजी प्रशासन अशा प्रकारे बेजबाबदारपणे ते पाणी सोडून का देतंय असा सवाल उपस्थित होतोय. कुंभमेळा आधी गोदावरी प्रदूषण मुक्त होणार नाही हे यंत्रणांना माहीत होतं, तर त्यांनी कोर्टाची दिशाभूल करणारी प्रतिज्ञापत्र सादर का केलीत? सामाजिक संस्थांना हाताशी धरून ग्रीन कुंभचा उदो उदो हा केवळ फोटो काढून चमकोगिरीसाठीच होता का, असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असून कोर्टाच्या पुढच्या सुनावणीकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.